जालना शहरातील प्रमुख कापड व्यापाऱ्यांपैकी एक अल्केश बगडिया यांनी राहत्या घरी रिव्हॉल्व्हर मधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. शहरातील करवा नगर भागातील राहत्या घरी अल्केश बगडिया यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली आहे. गंभीर जखमी असलेल्या बगडिया यांना प्रारंभी ज्यांना शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, मात्र प्रकृती अत्यवस्थ असल्यानं त्यांना औरंगाबाद येथे दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. अल्केश बगडिया यांनी त्यांच्या राहत्या घरात आत्महत्या केल्याची आपल्याला काल बातमी मिळाली. त्यानुसार आपण घटनास्थळी गेलेलो आहे आणि शासकीय पंचांसमक्ष घटनास्थळ पंचनामा, त्याचप्रमाणे फॉरेन्सिकची टीम तिथं आलेली आहे. फॉरेन्सिक टीमने तिथं त्यांचं काम केलेलं आहे. त्यानंतर शस्त्रासाठी जे पोलीसचे एक्सपर्ट आहेत ते येऊन त्यांनी तसं प्रमाणे जप्त केलेलं आहे. त्यांच्या मदतीने आम्ही जप्त केलेलं आहे आणि यानुसार त्यांची बॉडी ही इलाजासाठी जेव्हा छत्रपती संभाजीनगर येथे होती तर तिथं तो ईडी अकस्मात मृत्यू दाखल झालेला आहे आणि त्याची कागदपत्र आपल्याकडे येत आहेत. प्राथमिक तपास चालू आहे. API गायकवाड मॅडम या तपास करत आहेत सध्या. आपण घटनास्थळाची पाहणी वगैरे केली आहे? होय, आम्ही स्वतः घटनास्थळाची पाहणी केलेली आहे. म्हणजे पूर्ण टीम तिथं उपस्थित होती आणि पाहणी केली. हो, आतून ED दाखल झालेले आहे. अजून प्राप्त नाही आहे. प्राप्त असताच आपण पुढील कारवाई करत आहोत. तपास वगैरे काय केला आहे? हा, हे आता सांगितल्याप्रमाणे आपण घटनास्थळ केलेलं आहे. त्याचप्रमाणे फॉरेन्सिकला वगैरे फॉरेन्सिक टीम आलेली आहे. शस्त्राचे एक्सपर्ट्स आलेले आहेत. त्याचे रिपोर्ट आपण अजून वेटेड आहेत. त्यांना पाठवलेले आहेत रिपोर्ट.